मी त्याने बोललं जाऊ दे आपल्याला तुरी होत आला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी राजू गणेशराव हराळ यांच्या शेतातील 12 एकर मधील तुरीच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे. अज्ञात इसमाने आग लावल्याने शेतकरी राजू हराळ यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी मेटाकुटीला आलाय. वर्षभराची मेहनत आणि पिकावर केलेला खर्च अवकाळीने पाण्यामध्ये गेलाय. असे असताना अथक परिश्रम आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या तुरीची गंजी पेटून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 12 एकर मधील तुरीच्या गंजीला आग लावल्यानंतर गावातील नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळ जाता आले नाही, त्यामुळे तुरीची गंजी पूर्णतः जळून खाक झाली होती. शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागतं. आधीच शेतकऱ्यांचे सोयाबीन गेले, आता जी काही आशा होती ती तुरीवर होती, परंतु आज मध्यरात्री आग लावल्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. अक्षरशः शेतकऱ्याने शेतातील तुरीच्या गंजीजवळ टाहो फोडला. शेतातील तुरीच्या गंजीला लागलेली आग पाहून राजू हराळ हे जागीच चक्कर येऊन कोसळले. गावातील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना साखरा येथील दवाखान्यात नेले. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच या प्रकरणी तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्याला मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.